हॅलो एवरीवन, आज आपण बघू की गुगल मीटवरती आपण ऑनलाईन लेक्चर चांगल्या प्रकारे कसं घेऊ शकतो। तर गुगल मीट, गुगल कॅलेंडर आणि गुगल क्लासरूम हे तीन ॲप आपण कसे लिंक करू शकतो एकमेकांना आणि कसे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन पाठवू शकतो, शेड्यूल करू शकतो आपले लेक्चर, ते आपल्याला बघायचे आहेत, जे की ॲटोमॅटिकली शेड्यूल होतील, विद्यार्थीसुद्धा ॲटोमॅटिकली जॉईन होतील विदाउट युअर परमिशन, जे की ऑलरेडी आपण त्यांना परमिशन देणार आहे सुरुवातीलाच। आपल्याला लेक्चरला डिस्टर्ब होणार नाही आहे, त्यांना दरवेळी इंडिव्हिज्युअली ॲडमिट करावं लागतं। आपल्याला एक पॉपअप उघडते गुगल मीटमध्ये, तर बघा हे गुगल मीट ॲप आहे, त्याच्यामध्ये इथे खाली एक न्यू मीटिंग आणि मीटिंग कोड असे दोन टॅब दिलेले आहेत। तर न्यू मीटिंगमध्ये तुम्ही नवीन मीटिंग चालू करू शकता, मीटिंग कोडमध्ये तुम्हाला जर दुसऱ्याचा कोड मिळाला मीटिंगसाठी तर तो कोड टाकून तुम्हाला तिथे जॉईन होता येणार आहे। बघा इथे तुम्हाला मीटिंग कोड टाकावा लागेल, त्याच्यानंतर इथे न्यू मीटिंग जर तुम्ही म्हणालात तर अशी एक विंडो ओपन झालेली आहे। आता ही न्यू मीटिंग चालू झाली लगेच, त्यानंतर एक लिंक आली, ती लिंक तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत शेअर करावं लागेल। आणि मी ज्या कोडविषयी बोलतो आहे तो हा कोड आहे, बघा NUATQXZBWH, तर हा कोड आहे, तर हा शेअर करायचा आहे। ते शेअर बटन दिलं आहे, ते तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता, वेगळे प्लॅटफॉर्म आहेत, गुगल क्लासरूमवरती शेअर करू शकता, ईमेल करू शकता, ठीक आहे, वेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती तुम्ही ते शेअर करू शकता विद्यार्थ्यांना। तर ते शेअर केल्याच्यानंतर विद्यार्थी बघतील, त्या लिंकवर क्लिक करतील आणि ते जॉईन होतील। जॉईन होताना तुम्हाला परत एकदा एक ॲडमिट करून घ्यायचं आहे का नाही असा एक पॉपअप तिथे येणार आहे समोर, आणि तो जो पॉपअप आहे त्यावरती ॲडमिट म्हटलं तर विद्यार्थी जॉईन होतील, असं तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करावं लागेल। तर तसं करायचं नसेल तर आपण काय करू शकतो, बघा आपल्याला जावं लागेल गुगल कॅलेंडरवरती, इथे आपल्याला शेड्यूल करायची आहे मीटिंग। शेड्यूल केल्याच्यानंतर बघा आज आहे 12 जुलै, तर ह्या कॅलेंडरविषयी मी तुम्हाला थोडंसं आधी सांगतो। इथे हे जे बटन आहे तुम्हाला दिसतं आहे, ह्या बटनवरती क्लिक केलं तर वेगळे ऑप्शन्स आहेत, इथे एक शेड्यूल म्हणून ऑप्शन्स आहे, फार इंटरेस्टिंग आहे। त्याच्यामध्ये बघा आधी जे शेड्यूल केले सगळं तुम्हाला दिसतं आहे, ठीक आहे, आधी जे शेड्यूल केले ते सगळे तुम्हाला दिसतात आहेत। आत्ता मी हे लेक्चर घेतले, इथे मी 22 घेतली किंवा 7, लेक्चर 8, लेक्चर 9, लेक्चर 10 हे सगळे मी शेड्यूल केले होते। तर हे मी जे शेड्यूल केले होते ते मी गुगल कॅलेंडरमध्ये नव्हते केले, तर जीमेलमध्ये मेल केला होता किंवा गुगल क्लासरूममध्ये मी शेड्यूल केले होते, ते ॲटोमॅटिकली यांनी इथे घेऊन ते मला इथे दाखवते या कॅलेंडरवरती। त्यानंतर 12 जुलैला मी आता तुम्हाला शेड्यूल करून दाखवतो। त्याच्या आधी बघा डे वाईज तुम्ही हे कॅलेंडर बघू शकता, म्हणजे 12 जुलैला 24 तासाचा कॅलेंडर तुम्ही बघू शकता। त्यानंतर 3 डेज 3 दिवसाचं तुम्हाला दिसेल इथे, 12, 13, 14, आत्ताचं करंट डे आणि पुढचे 2 दिवस। त्याच्यानंतर वीकचं कॅलेंडर आपल्याला बघायची सवय आहे, तर ते तसंही तुम्ही त्याला सेटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर मंथली बघू शकता तुम्ही, बघा ह्या मंथमध्ये माझे काही लेक्चर झाले, ह्या मंथमध्ये माझे काही लेक्चर झाले, मागच्या मंथचे काही लेक्चर, हे सगळं तुम्हाला रेकॉर्ड इथे दिसतो आहे। सर्च करू शकता तुम्ही, जर तुम्हाला एखादा मी असाइनमेंट दिली होती समजा विद्यार्थ्यांना, तर त्या असाइनमेंट एक क्विज 2, क्विज 3 मी घेतली होती, तर ते मला मी सर्चमध्ये आलं आहे, किंवा मागील वर्षाचा रेकॉर्ड जर चेक करायचा आहे तर मी हे सगळा रेकॉर्ड इथे असणार आहे माझा, तो मी चेक करू शकतो, मी किती वाजता मीटिंग घेतली, किती वेळ घेतली, हे सगळं मला त्यामध्ये कळणार आहे। मी आता जातो, वीकली कॅलेंडर केलं आहे, आणि तर इथे एक टॅब आहे बघा, इथे टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला करंट डेटवरती तुम्ही येणार आहे। सपोज तुम्ही आता 14 जुलैला आहे, 2 दिवस पुढे आहात, तुम्ही शेड्यूल करताय, पण तुम्हाला करंट डेटला यायचं आहे, तर तुम्ही हे टॅब तुम्ही वापरा, तर ते करंट डेटला तुम्ही येऊन जाणार तिथे। आता 12 जुलैला मला किती वाजता लेक्चर सेट करायचं आहे, तर 12 जुलैला मला 11 वाजता लेक्चर सेट करायचं आहे। तर मी इथे 11च्या पुढे क्लिक केलं आहे, क्लिक केल्याच्यानंतर खाली बघा ॲड टायटलवर क्लिक केल्याच्यानंतर एवढं ही जी विंडो आहे ती वर आली, इथे मी टाईप केलं ET Lecture 17 हे मी टाईप केलं। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं की इव्हेंटमध्ये बघा KMAT375@gmail.com हा ईमेल आय डी मी वापरला आहे, आणि मी जी मीटिंग घेणार आहे गुगल मीटवरती तिथेही मला हेच ईमेल आय डी मला वापरावं लागेल, किंवा जर तिथं नसेल, तिथं वेगळा ईमेल आय डी वापरला असेल तर तो ईमेल आय डी तुम्ही इथे चूज करा, तुम्ही जो गुगल मीटला वापरणार आहे त्याच ईमेल आय डीने इथे तुम्हाला मीटिंग सेट करायची, एवढं फक्त तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे। ऑल डे, ठीक आहे, ऑल डे म्हटल्याच्यानंतर 12 तारखेला पूर्ण दिवस कधीही तुम्हाला ही मीटिंग घेता येईल, किंवा मग टायमिंग जर टाकायचं असेल की 12 तारखेला तुम्हाला किती वाजता घ्यायचं आहे, तर 11 वाजता तुम्हाला घ्यायचं आहे, 11 ते किती वाजतापर्यंत घ्यायचं आहे, तर तुम्हाला ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला लेक्चर घ्यायचं आहे।
बघ, आता 11 ते 12 हे लेक्चर मी घेतो आहे, त्यानंतर इंडियन स्टँडर्ड टाईम तुम्ही सिलेक्ट करा, ऑलरेडी असेल तर ठीक आहे. त्यानंतर रिपीट करायचं आहे का तुम्हाला आठवड्याचे दिवस, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ? तुम्हाला जर हे रिपीट करायचं आहे, समजा मला हे एव्हरी वीक रिपीट करायचं आहे, माझ्या टाईम टेबलमध्ये ते आहे आणि मी ते घेणारच आहे लेक्चर एव्हरी वीक ह्या वेळेस, ठीक आहे? तर 11 ते 12 मला ते लेक्चर घ्यायचंच आहे प्रत्येक संडेला, ठीक आहे? तर मला ते शेड्यूल करावं लागेल, एव्हरी वीक म्हणावं लागेल. सध्या मी ते डज नॉट रिपीट असं म्हणतो आहे, कारण मी एकदाच घेणार आहे, नंतर मला वेगळा टाईम राहणार आहे, वेगळा दिवस राहणार आहे. त्यानंतर बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲड पीपल. इथे जर आपण विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी आपण टाकले, तर आपल्याला कोणत्याही विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली ॲडमिट करावं लागणार नाही आहे, जेणेकरून आपला वेळही वाचेल लेक्चरमध्ये आणि डिस्टर्बही होणार नाही आहे. तर इथे मी तुम्हाला एक ईमेल आय डी टाकून देतो. तुम्हाला विद्यार्थ्यांची जी ईमेल लिस्ट आहे, तर ती सगळी कॉपी करावी लागणार आहे आणि ती कॉपी करून इथे तुम्हाला पेस्ट करावं लागणार आहे आणि तुम्हाला डन म्हणावं लागेल. समजा 100 विद्यार्थ्यांची तुमच्याकडे ईमेल आहे, तर ते 100 विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी इथे टाकायचे, आपल्याकडे ती लिस्ट घ्यावी लागेल विद्यार्थ्यांकडून ईमेल आय डीची, आणि इथे टाकावं लागतील आणि त्याला डन करावं लागेल, ठीक आहे? आणि प्रत्येक वेळी तुम्हाला हा जो कोड आहे, गुगलचा जो कोड आहे, तो इथे इथेच जनरेट होईल कॅलेंडरमध्ये. तो विद्यार्थ्यांना शेअर केला आणि त्या कोडमध्ये हे विद्यार्थी जॉईन आहेत ऑलरेडी, तर तुम्हाला त्यांना जॉईन करावं लागणार नाही आहे, तुम्ही त्यांना ऑलरेडी परमिशन देता इथून. तर मी तुम्हाला एक ईमेल आय डी करून दाखवतो, सह्याद्री04@gmail.com. की हा माझा ईमेल आय डी आणि हा एक मी दुसरा एक ईमेल आय डी ॲड केला. आता बघा, ह्या मीटिंगमध्ये 2 ईमेल आय डी आहेत, ठीक आहे? तर मला स्वतःला परमिशन लागणार नाही आहे जॉईन व्हायची, मीच मीटिंग चालू केली आहे. आणि हा दुसरा जो ईमेल आय डी आहे, तर त्याचं ॲडमिट म्हणून पॉपअप येणार नाही आहे मला, तो ऑलरेडी लगेच जॉईन होणार आहे, जसं त्याला त्या लिंकवर क्लिक केलं लगेच तो जॉईन होणार आहे. तर मी आता डन म्हणतो. त्यानंतर इथे गुगल मीट, इथे बघा ॲड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, तर मला इथे क्लिक केल्याच्यानंतर मी गुगल मीट त्या टॅबवरती जाणार आहे. बघा, व्हिडिओ ॲड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इथे क्लिक केल्याच्यानंतर काय आलं, गुगल मीट व्हिडिओ कॉन्फरन्स डिटेल ॲडेड, ठीक आहे? तर व्हिडिओ कॉन्फरन्स डिटेल ॲडेड आलेलं आहे, एक लिंक नवी तयार झालेली आहे. इथे मी जेव्हा शेड्यूल करेल तेव्हा ती मला लिंक दिसणार आहे. नंतर ॲड लोकेशन, इथे तुम्ही टाकू शकता एखादं लोकेशन, ठीक आहे? तर तुमच्या कॉलेजचं नाव इथे तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालणार आहे. नोटिफिकेशन 10 मिनिट बिफोर, अजून नोटिफिकेशन तुम्हाला ॲड करायचं आहे, एक दुसरे नोटिफिकेशन ॲड करायचं आहे 1 आवर्स, ठीक आहे? 1 आवर बिफोर हे तुम्ही करू शकता, ठीक आहे? तर नोटिफिकेशन ते जातील मोबाईलवरती. इथे बघा, 2 ऑप्शन आहेत खाली, ॲज नोटिफिकेशन अँड ईमेल. तुम्हाला जर ईमेल त्यांना पाठवायचा आहे एक तासाआधी लेक्चरसाठी, की हे लेक्चर इतक्या वाजता चालू होणार आहे, तर ते तुम्ही पाठवू शकता. किंवा नोटिफिकेशन मोबाईलवरती डायरेक्ट नोटिफिकेशन जाणार आहे त्यांच्या, जर गुगल कॅलेंडर त्यांच्याकडेही असेल तर हे नोटिफिकेशन जाईल, ठीक आहे? हे बघा, 2-3 नोटिफिकेशन मी ॲड केले, 10 आवर्स, 1 आवर, 11 आवर्स, तर हे 3 नोटिफिकेशन त्यांच्याकडे जाणार आहे. आणि कसे जाणार आहेत, तर मोबाईलवरती जाणार आहेत. जर मी इथं क्लिक केलं तर ईमेलवरती पण ते जाऊ शकतात. म्हणजे आता हा जो शेवटचा आहे तो ईमेल जाईल, हा 14 जो क्रिएट केला आहे तो ईमेलवरती जाईल, आणि हे 3 जे आहेत ते मोबाईलवरती जातील. हे डिफॉल्ट कलर, ह्याचा काही जास्त वापर नाही आहे, तुम्ही याचा कलर चेंज करू शकता तुमच्या टॅबचा. ॲड डिस्क्रिप्शन, लेक्चरचे काय डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता, ठीक आहे? तर आता हे सेव मी म्हटलं आहे, सेंड मी जेव्हा म्हणेल तेव्हा एक ईमेल आय डी मी तयार केला आहे, त्या ईमेल आय डीवरती तो गेलेला आहे. मी तुम्हाला तेही दाखवतो. इथे बघा, एक नोटिफिकेशन आलं मला लगेच, ET Lecture 17 हे मी शेड्यूल केलेलं, तर हे मी शेड्यूल केलं इथे. बघा, आता मला ईमेल आला आहे का ते मी चेक करतो. माझ्या ईमेल आय डीवरती मी गेलो, इथे बघा एक ईमेल आला आहे, इन्व्हिटेशन ET Lecture 17, 17 नंबरचं लेक्चर आहे माझं, संडेला आहे, 12 तारखेला आहे, 11 ते 12, ठीक आहे? खाली काय आलं आहे बघा टॅब, याच्यामध्ये गोईंग, यस, मे बी, नो. तर मी जर जाणार असेल तर मी यस म्हणेल, किंवा म्हणजे अटेंड करणार असेल तर यस म्हणेल, किंवा नो म्हणेल, किंवा मे बी मला नंतर मी कदाचित ॲड होईल त्या दृष्टीने. यस मी आत्ता म्हटलं आहे, रिस्पॉन्डेड यस. तर विद्यार्थ्याने जीमेलवरती यस म्हटल्याच्या नंतर मी आता चेक करतो की मला काय रिस्पॉन्स आला इथे. तर बघा, इथे 2 गेस्ट या ET Lecture 17 2 गेस्ट होते, 2 ईमेल आय डी होते, एक मी स्वतः आणि दुसरा ईमेल आय डी. तर 1 यस आलेला आहे, 1 अवेटिंग आहे,
यामध्ये एक रिस्पॉन्स मला मिळालेला आहे। त्यानंतर इथे बघा जॉईन विथ गुगल मीट, तर ही लिंक इथे जी जनरेट केली होती तर ती शेअर करण्यासाठी इथे एक बटन आहे, ती मी शेअर करू शकतो। हा कोड आहे, हा कोडही तुम्ही देऊ शकता। तर डॅश न वापरता तुम्ही हा कोड, मीटिंग कोड जे टॅब होता त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर हे वेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती मी ते शेअर करू शकतो। गुगल क्लासरूमवरती शेअर करू शकतो, व्हॉट्सअपवरती क्लिक करू शेअर करू शकतो। ते शेअर केल्याच्यानंतर विद्यार्थी त्यावरती त्या लिंकवरती क्लिक करतील आणि हे जे लेक्चर आहेत तर त्या लेक्चरमध्ये ते ॲड होतील। शिवाय त्यांना नोटिफिकेशनही गेलेलं आहे, एक तास आधी जाणार आहे। मी हे नोटिफिकेशन बघा 10 मिनिट आधी, 10 मिनिट बिफोर ईमेलवरती पाठवलं आहे, मोबाईलवरती पाठवलं आहे। 1 आवर बिफोर त्यांना नोटिफिकेशन जाणार आहे, 11 तास आधी नोटिफिकेशन जाणार आहे। तर हे 4 वेळा नोटिफिकेशन जाणार आहे, इतक्या वेळा नोटिफिकेशन द्यायची गरज नाही आहे, मी फक्त हे एक्झाम्पल म्हणून दाखवलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना नोटिफिकेशनही पाठवू शकता आणि ते लेक्चरला जॉईन होतील आणि तुम्हाला त्यांना ॲटो ॲडमिट करून घेता येईल, दरवेळी तुम्हाला ॲडमिट करावं लागणार नाही। तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट विचारा। माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।